लाडकी बहीण योजना 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले नसतील तर त्याच्यासाठी मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाची उत्तर द्या. जर तुम्हाला 3000 रुपये आले नसतील आणि आले असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे 3000 रुपये आले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बोलतात, तर मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा सुरुवात करूया, मोठी बातमी आलेली आहे, सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. बघा 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले आहेत का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. नंतर तुम्हाला SMS व्हेरिफिकेशनचा SMS आलाय का, 3000 रुपये नसतील आले तर तुम्हाला व्हेरिफिकेशनचा SMS आलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नंतर फॉर्म कोणत्या तारखेला भरलेला आहे, 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरलाय का 31 जुलैच्या नंतर फॉर्म भरलाय, त्याची डेट्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का. नंतर त्याच्या महत्वाची गोष्ट, आधार कार्ड लिंक असून फक्त चालणार नाही, ऍक्टिव्ह असून चालणार नाही, तुमचं DBT या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे का. DBT आणि NPCIचा बँकेमध्ये तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तो फॉर्म भरलाय का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की ही मोठी बातमी. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे तुम्ही करून घेतलंय का तुमच्या बँक नंबरला, जर केलं असेल तरच पैसे आलेले आहेत, त्याच्यामुळे लक्षात घ्या. हे मला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, DBT केलंय का, नसेल केलं तर तुम्हाला मी दाखवणार आहे की ते कशा स्वरूपात करायचंय, टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. कोणी कोणी फॉर्म भरला नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. चला सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या प्रश्नांची आता उत्तरं देणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे. बघा 3000 रुपयाचा मॅसेज तुम्हाला असा आलाय, बघा अशा स्वरूपात, ज्यांना 3000 रुपयाचा मॅसेज आला असेल त्यांना अशा स्वरूपाचा मॅसेज आलेला आहे. गव्हर्नमेंट तर्फे युअर अकाउंट नंबर दिलेला आहे आणि एवढे क्रेडिट झालेले 3000 दिसत आहे आणि युअर बॅलन्स पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसत, तुमचं किती बॅलन्स असेल ते. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा स्वरूपात तो मॅसेज त्यांच्याकडून आलेला आहे. तर असा मॅसेज तुम्हाला आलाय का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. आणि नसेल आला तर आता पुढचा व्हिडिओ बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचा 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले नसतील तर तुम्हाला हा व्हेरिफिकेशनचा मॅसेज आला आहे का. बघा अशा स्वरूपात तुम्हाला हा मॅसेज येणार आहे. तो म्हणजे काय, गव्हर्नमेंट तर्फे हा मॅसेज आलेला आहे. फॉर तुमचा हा नंबर दिलेला आहे, MMLBY म्हणजे काय, तुमची माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या स्वरूपात तुम्हाला एक नंबर तुमचा जनरेट होतो. बघा फॉर्म भरल्यानंतर, तो फॉर्म भरल्यानंतर तो नंबर या ठिकाणी आलाय, हॅज अप्रूव्ड WCD GOM महा गव्हर्नमेंट, अशा स्वरूपात तर्फे हा मॅसेज आलेला आहे. म्हणजे तुमचा या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही जो फॉर्म भरताना नंबर आला होता तो नंबर आल्यानंतर तो नंबर हॅज अप्रूव्ड स्वरूपाचा मॅसेज आलाय का. बघा अप्रूव्ड हा मॅसेज जर आला असेल तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत. ही पहिली कंडिशन. हा मॅसेज सगळ्यांना आलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ज्यांना आतापर्यंत 3000 रुपये आले नसतील त्यांच्यासाठी आहे, तुम्हाला हा मॅसेज आला आहे का अप्रूव्ड झालेला. यस, अप्रूव्ड झालेला मॅसेज आला असेल तर दुसरी गोष्ट तुम्हाला बघायची, ती म्हणजे तुम्हाला, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तुम्हाला मॅसेज पण अप्रूव्ड आलाय तर तुम्हाला 1 रुपया आलाय का. जर 3000 रुपये आले नसतील तर ठीक आहे, त्याच्या अगोदर 1 रुपया येणं पण खूप गरजेचं होतं, ती पहिली टेस्ट झाली होती. तरी पण तुम्हाला 1 रुपया आलाय का, ज्यांना 3000 रुपये आले नाहीत पण 1 रुपया तरी अकाउंटला आलाय का कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर 1 रुपया आला नसेल तर ते कमेंट बॉक्स मी पुढे लेक्चरमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की काय करायचं तुम्हाला. लक्षात घ्या, इथपर्यंत कोणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे. सोप्या भाषेत, समजेल अशा भाषेत तुम्हाला मी सगळ्या गोष्टी समजून सांगत आहे. जरी कुणाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. चला पुढचा, आपण आतापर्यंत आपण बघितलं 3000 रुपयाचा मॅसेज आलाय का तुम्हाला, त्याच्यानंतर 3000 रुपयाचा मॅसेज नसेल आला तर तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह झालेला मॅसेज आलाय का ते बघायचं होतं. आणि तो पण जर आला नसेल
मेसेज फॉर्म भरल्याचा पण अप्रूव आला नसेल तर हा सबमिटेडचा मेसेज आलाय का कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर तुम्ही फॉर्म सबमिट केलाय, बऱ्याच लोकांना हा SMS पण आला नाही. सबमिट केलेला बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी यांच्यातर्फे हा मेसेज आलेला आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे हा मेसेज आलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशनचा तुमचा नंबर जो आहे, युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, ऍप्लिकेशन ID आणि ऍप्लिकेशन ID, तुमचा ऍप्लिकेशन ID या ठिकाणी येईल आणि त्या महा गव्हर्नमेंट तर्फे हा मेसेज आलेला आहे. तर हा SMS तुम्हाला आलाय का? ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले, ज्यांना अप्रूवचा मेसेज नाही आला पण सबमिट केलेला, सक्सेसफुली सबमिट केलेला मेसेज आलाय का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप फॉर्म भरायचा आहे. बघा, मी तुम्हाला परत लिहून दाखवतो. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरताना चुका करू नका. ज्या गोष्टी मी सांगितल्या होत्या, फॉर्म कसा भरायचा आहे, व्यवस्थित तुमचं नाव टाका, तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाका, आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाका, तुमचे डिटेल्स व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर तुम्हाला जो आधार कार्डला लिंक केलेली बँक आहे, सीडिंग केलेली बँक आहे, तीच बँक नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे, IFSC कोड व्यवस्थित टाकायचा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरायचे, डॉक्युमेंट व्यवस्थित लावायचे, तुमचा फोटो व्यवस्थित लावायचा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यानंतर सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर हा मेसेज तुम्हाला येणं गरजेचं आहे, युअर ऍप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. ज्यांनी आत्ता अशाच फॉर्म भरले असतील त्यांच्यासाठी सांगतोय, असा मेसेज तुम्हाला तुमच्या नंबरवर आला आहे का कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. चला, हे आल्यानंतर, मेसेज आल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय, हे सबमिट झालं, तुमचा फॉर्म सबमिट झालाय, मेसेज आलाय. मेसेज आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुढचा एक मेसेज येणार आहे, तो म्हणजे बघा, दाखवतो तुम्हाला हे स्टेटस. तुम्ही जाऊन काय करायचं, तुमच्या फॉर्मवर जाऊन हे स्टेटस चेक करायचंय. खूप महत्वाचं आहे बघा, तुम्हाला अशी माहिती तुम्हाला कोणी इतर देणार नाही. सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत सगळी गोष्ट डिटेल्समध्ये दाखवत आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करायचं आहे. बघा, तुमचं फॉर्मचं स्टेटस जाऊन चेक करायचं आहे. तुम्ही म्हणत असाल की सर, आता हे फॉर्मचं स्टेटस जाऊन कसं चेक करायचं आहे, आम्हाला मेसेज आला नाही की अप्रूव्ह झालंय तुमचं म्हणून. तर हा चेक कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. काय करायचं, तुम्हाला तुमचं नारी शक्ती ॲप बंद झालंय, सगळ्याला माहिती आहे ॲप्लिकेशन ते बंद झालंय मोबाईलवरलं. मग तुम्हाला कशावर जावं लागेल, क्रोमवर जा. क्रोमवर गेल्यानंतर लॅपटॉप असेल चांगलीच गोष्ट आहे, मोबाईलवर पण पाहता येतं. क्रोमवर जायचंय, क्रोम म्हणजे इंटरनेटवर जायचंय. इंटरनेटवर जाऊन तुम्हाला चेक करायचंय माझी लाडकी बहीण योजना .gov.in म्हणजे गव्हर्नमेंटची साईट असायला पाहिजे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा स्वरूपाची तुम्हाला एक वेबसाईट येते, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब हे सगळे दिसतात. ते अशी एक तुम्हाला वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून, नंतर कॅप्चा एक असतो तो कॅप्चावर टाकून लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर बघा, वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन भेटतील. त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा, या ठिकाणी जायचंय, यापूर्वी केलेले अर्ज. तुम्ही जर अर्ज केला असेल, फॉर्म भरला असेल, तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला अशा स्वरूपाची प्रोफाईल दिसेल, तुमचं नाव तुम्हाला दिसेल, तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल, तुमचा फोटो या ठिकाणी दिसेल, तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस या ठिकाणी दिसणार आहे. हे ऍप्लिकेशन स्टेटस जाऊन चेक करायचं आहे. जर हे ऍप्लिकेशन स्टेटस पेंडिंग असेल, पेंडिंग, तर टेन्शन घेऊ नका, तुमचं प्रोसेस चालू आहे. जर त्या ठिकाणी रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू म्हणजे काय, काम चालू आहे त्याच्यावर, तुमचा फॉर्म बघणं चालू आहे, सरकार त्याच्यावर काम करत आहे, रिव्ह्यू असेल तरी प्रॉब्लेम नाही. अप्रूव्ड जर असेल तर खूप छान गोष्ट आहे. अप्रूव्ड जर तुम्हाला इथं लिहून आलेलं असेल, अप्रूव्ड झालेलं असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे भेटणार आहेत, अप्रूव्ड असेल तर. पण अप्रूव्ड असून पण फक्त चालणार नाही, त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्डला बँक सीडिंग आहे का हे पण चेक करायचंय. ते तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवणारच आहे कसं चेक करायचंय. टेन्शन घेऊ नका, आत्तापर्यंत कोणाला काय अडचण असेल तर सांगा. अप्रूव्ह चेक केलं. आता अजून एक महत्वाची गोष्ट, जर इथं रिजेक्ट आलं, रिजेक्ट, सर्वांनी लक्ष द्या. सर्वांचं लक्ष आहे का इकडं? सर्वांचं लक्ष आहे का? बघा, जर या ठिकाणी स्टेटस तुमचं जर रिजेक्टेड आलं, रिजेक्टेड रद्द झाला, रिजेक्टेड किंवा रद्द झालं अशा स्वरूपाचं जर स्टेटस तुम्हाला दिसत असेल,
तर कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगा, त्या ताईला लवकरात लवकर परत फॉर्म भरायचा आहे. काय काय चुका केल्या ताईनी फॉर्म भरताना, त्या चुका व्यवस्थित दुरुस्ती करायच्या आहेत आणि डबल फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला इथं स्टेटस दिसत असेल रिजेक्टेड, रद्द झालं अशा स्वरूपाचं स्टेटस दिसत असेल, तर तुम्हाला डबल फॉर्म भरायचा आहे. लवकरात लवकर जाऊन त्या ताईने डबल फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय गोष्टी चेक करायच्या, त्याचं मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचं तुम्ही जाऊन पाहू शकता. किंवा जर तो व्हिडिओ परत पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, परत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवतो नवीन ॲप्लिकेशननुसार. कमेंट बॉक्समध्ये सांगा, आत्तापर्यंत कोणाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. चला आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आत्तापर्यंत आपण स्टेटस वगैरे चेक केलं. आता बघा, खूप महत्त्वाची गोष्ट, जरी तुमचं अकाउंट अप्रूव झालेलं असेल, तुमचं अकाउंट अप्रूव जरी झालं असेल, तुम्हाला अप्रूवचा मेसेज जरी आला असेल, तरी हा मेसेज आलाय का, खूप डेंजरस स्वरूपाचा हा मेसेज आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा हा मेसेज आहे, गव्हर्नमेंट तर्फे हा मेसेज आलेला आहे. काय मेसेज आहे बघूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही, संलग्न म्हणजे लिंक केलेलं नाही आहे तुम्ही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करून घ्यावे. जिल्हाधिकारी अहमदनगर किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय त्या त्या जिल्हाधिकाऱ्यातर्फे हा अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हाला आला असेल. आता तुम्ही म्हणत असाल की सर, आमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह झालंय, आमचं सगळ्या गोष्टी झाल्यात, मग आम्हाला मेसेज का आला, असा मेसेज का आला आम्हाला. तर बघा, लक्षात घ्या, तुम्हाला आधार कार्ड, तुम्हाला मी सांगितलं होतं की कसं चेक करायचंय, आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय. तिथं वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून OTP येईल, OTP वर क्लिक करायचंय. OTP आल्यानंतर OTP भरायचा आहे आणि जाऊन तिथं चेक करायचंय बँक स्टेटस सीडिंग, हे स्टेटस चेक करायचे. आणि ते स्टेटस चेक केल्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी बघा, तुम्हाला दाखवतो तुम्हाला हे बघा, या ठिकाणी जर तुम्हाला अशा स्वरूपाचं दिसलं इनॅक्टिव्ह, तुमचं हे आधार कार्डच्या वेबसाईटवर तुम्हाला असं दिसेल. बघा, आधार कार्डच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचे लॉग इन वगैरे केल्यानंतर जर तुमची माहिती जर अशा स्वरूपात असेल, बघा या ठिकाणी तुम्हाला हे सगळं दिसतंय इनॅक्टिव्ह स्वरूपाचं. जर तुम्हाला हे इनॅक्टिव्ह स्वरूपाचं असेल तर आत्ताच काळजी घ्या, खबरदारी घ्या. तुम्हाला इनॅक्टिव्ह असेल तर बँकेमध्ये लवकरात लवकर जायचंय आणि तुम्हाला बँकेमध्ये जाऊन त्यांना सांगायचंय आमचा हा आधार कार्ड नंबर आहे आणि ह्या आधार कार्डला आमचं हे बँक काय करा, बँक नंबर लिंक करून द्या, लिंक करून द्या. एवढं सोप्या भाषेत जरी सांगितलं किंवा आम्हाला आधार कार्ड जोडून द्या आमच्या बँकेबरोबर असं म्हणलं तरी चालतंय, किंवा खूपच तुम्हाला भाषेमध्ये टेक्निकल भाषेमध्ये म्हणत असेल तर DBT करून घ्यायचं. DBT म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, अशा स्वरूपाचं करून घ्या. हे तुम्हाला करता येणार आहे, लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी जर बरोबर असतील तर 100% तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटमध्ये भेटणार आहेत. खूप मोठ्या स्वरूपाची अपडेट्स तुम्हाला ही माहिती मी दिलेली आहे. तर सर्वांनी बघा, चेक करायचं की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आलेत, काय काय प्रश्न आलेत, मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. बघा, खूप छान स्वरूपाची माहिती मी तुम्हाला एक महिन्यापासून देत आहे. ज्यांना लेक्चर आवडले होते, ज्यांनी लेक्चर बघून आपल्या दुरुस्ती करून घेतल्या फॉर्ममध्ये आधार कार्ड लिंक करून घेतले, त्यांना काल परवा पैसे आलेले आहेत. त्यांनी खूप धन्यवाद आपल्याला व्यक्त केलेले आहे. थँक्यू तुम्हाला पण सगळ्यांना थँक्यू आपले लेक्चर बघितल्याबद्दल, व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा व्हिडिओ जर असेच आवडत असतील. खूप छान माहिती तुम्हाला देत आहे, ती माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करून सपोर्ट करा, त्यांना पण फायदा होणार आहे. तुम्हाला जरी काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, नक्कीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.